तर चला सुरू करूया व्यंजन संधीचे नियम. नियम क्रमांक एक. नियम क्रमांक एक मध्ये पहिल्या पाच वर्गापैकी म्हणजेच क या वर्णापासून म या वर्णापर्यंतच्या एकूण 25 व्यंजनापैकी अनुनासिकाखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो यालाच प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात. उदाहरण जोड शब्द या ठिकाणी आपत्काल. आपत्काल या शब्दामध्ये दोन पोट शब्द आलेले आहेत जसे आपत आणि काल हे दोन शब्द या ठिकाणी आलेले आहेत. या दोन मधला द आणि क हे जे दोन एकत्र येणारे वर्ण आहेत या दोघांपासून क हा वर्ण तयार झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी द चा त झालेला आपल्याला दिसून येतो. या द चा त झालेला आपल्याला दिसून येतो. याप्रमाणे या ठिकाणी प्रथम व्यंजन जे आहे द याचा संधी झालेला आपल्याला दिसून येतो. यानंतर नियम क्रमांक दोन. नियम क्रमांक दोन यामध्ये पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होतो. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण एक जोड शब्द बघूया. या ठिकाणी जोड शब्द आहे जगन्नाथ. जगन्नाथ या शब्दामध्ये दोन पोट शब्द आलेले आहेत. एक म्हणजे जगत आणि दुसरा म्हणजे नाथ. आता जगत या पोटशब्दाचा शेवट त या वर्णाने झालेला आहे तर नाथ या पोटशब्दाची सुरुवात न या वर्णाने झालेली आहे. यावरून आपल्या लक्षात येते की त अधिक न या ठिकाणी न झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी जो पहिला त होता या त चा या ठिकाणी न झालेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी त आणि न हे दोन्हीही अनुनासिक आहेत आणि या नियमानुसार अनुनासिक शब्दांचा या ठिकाणी संधी झालेला आपणास दिसून येतो. यानंतर पुढचा नियम क्रमांक तीन. पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्यांच्या पहिल्या व्यंजनाऐवजी त्यांच्या वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होतो त्याला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात. म्हणजे पहिले दोन सोडून तिसऱ्या प्रकारचा या ठिकाणी व्यंजन तयार होतो. एवढं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. एक उदाहरण आपल्याला बघायचे झाल्यास या ठिकाणी जोड शब्द. जोड शब्दामध्ये सदाचार हा जो शब्द आहे या शब्दामध्ये सत आणि आचार असे दोन पोट शब्द आपल्याला आलेले दिसतात. यामध्ये त आणि आ या दोन वर्ण एकत्र येऊन या ठिकाणी दा हा वर्ण तयार झालेला आहे. म्हणजेच यावरून आपल्या असं लक्षात येते की जो त आहे या त चा या ठिकाणी द झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच या ठिकाणी तृतीय व्यंजन संधी झालेली आपणास दिसून येते. यानंतर नियम क्रमांक चार. आता नियम क्रमांक चार हा जो आहे हा खूप सविस्तर आहे. याच्यामध्ये खूप नियम उपप्रकार आहेत. त्यामध्ये त या व्यंजनापुढे आता सुरुवातीचा त्याचा एक उपप्रकार क्रमांक एक बघूया. त या व्यंजनापुढे त किंवा छ आल्यास त बद्दल च होतो. म्हणजे त या अक्षराचा च होतो. उदाहरण बघायचे झाल्यास सच्चरित्र या शब्दामध्ये सत अधिक चरित्र याच्यामध्ये त अधिक च या दोघांपासून च तयार झाला. म्हणजे त चा या ठिकाणी च झालेला आपणास दिसून येतो. म्हणजेच त बद्दल च तयार झाला. उपप्रकार क्रमांक दोन यामध्ये त या व्यंजनापुढे ज किंवा झ आल्यास त बद्दल त्याचा ज तयार होतो. उदाहरणार्थ या ठिकाणी सज्जन शब्द. सज्जन या शब्दामधील जे दोन पोट शब्द आहेत त्यामध्ये सत अधिक जण
यामध्ये त आणि ज एकत्र येऊन या ठिकाणी ज तयार झाला, म्हणजेच या ठिकाणी त चा ज तयार झाला आणि या ठिकाणी त बद्दल ज चा वापर झालेला आपणास दिसून येतो। त्यानंतर त या व्यंजनापुढे ट किंवा ठ आल्यास त बद्दल ट होतो, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला उदाहरण बघायचे झाल्यास तट्टिका हा जो शब्द आहे यामध्ये तत अधिक टीका म्हणजेच त आणि ट या दोन्ही शब्दांचा विग्रह होऊन या ठिकाणी ट हा व्यंजन तयार झालेला आहे। म्हणजेच यावरून आपल्या असं लक्षात येते की त चा या ठिकाणी ट झालेला दिसून येतो। आता उपप्रकार क्रमांक 4, त या व्यंजनापुढे ल आल्यास त बद्दल ल होतो, म्हणजेच उदाहरणार्थ तल्लीन या शब्दामध्ये तत अधिक लीनता अधिक ल असे आपल्याला पोट शब्द आलेले दिसून येतात, म्हणजे या ठिकाणी दोन्ही ल अधिक ल बरोबर या ठिकाणी ल झालेला आहे, म्हणजेच त या व्यंजनाचा या ठिकाणी ल हा व्यंजन झालेला आपणास दिसून येतो। या पद्धतीने त बद्दल ल झालेला आपणास या नियमात दिसून येतो। त्यानंतर उपप्रकार क्रमांक 5, त या व्यंजनापुढे श आल्यास त बद्दल च होतो व श बद्दल ठ होतो। या ठिकाणी या नियमात दोन एकदाच बदल होणारे आहेत, श बद्दल छ आणि त बद्दल च। आता आपण एक उदाहरण बघूया। तच्छील या शब्दामध्ये सत अधिक शील, म्हणजेच या ठिकाणी सत या शब्दाचा शेवटचा वर्ण त आणि शील या शब्दाचा पहिला वर्ण श, म्हणजेच त अधिक श या दोघांपासून या ठिकाणी तयार झालेला दिसतो, म्हणजे या ठिकाणी त चा च होतो। आणि च अधिक छ हे एकत्र आल्यानंतर या ठिकाणी छ हा शब्द तयार होतो, त्याचा वापर आपल्याला सचिल या शब्दामध्ये तयार वापरलेला दिसतो। उपप्रकार क्रमांक 6, म पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातो व म पुढे व्यंजन आल्यास म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो, म्हणजेच संगती या शब्दामध्ये सम अधिक गती या दोन पोट शब्दांमधील म आणि ग या दोघांचा संग्रह संधिविग्रह होऊन या ठिकाणी म चा अनुस्वार होतो, तो स या शब्दामध्ये आपल्याला वापरलेला दिसतो। संगती हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे। या पद्धतीने व्यंजन आणि व्यंजनाचे नियम याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।